अकराची सव्वाला हाँ त्याच्यामुळं मी तुम्हाला कारण सांगू शकत नाही, परंतु कसं आहे काही गोष्टी न सांगितलेल्याच बरे आहेत आणि त्यामुळे त्या व्यक्तीला एंट्री नाही. आता आईने पण सांगितलेलं आहे की गेटच्या आतमध्ये एंट्री नाही आणि जर त्या व्यक्तीनं गेटच्या आतमध्ये एंट्री केली तर आम्हाला हे घर सोडावं लागणार आहे. म्हणजे मला फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मोहिनी हजारे. कसे आहे तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. मी सुद्धा खूप हॅपी आहे कारण माझ्या इथे येणार आहे गौराई बरोबर आणि माझ्या गौराई कोजागिरीलाच येत असतात दरवर्षी. खूप मला धाप लागलेली आहे कारण की असं मी तुम्हाला सांगते. तर हे बघू शकता फराळाचं करायचं आहे म्हणून सर्व हे वाळू घातलेलं आहे. हा डाळवा आहे, हे पोहा आहे, हे मुरमुरा शेंगदाणे आणि मैदा. इकडे हे खेळणे बघू शकता, हे खेळणं सर्व वॉश केलेले आहे. अगोदर जाते भाजीपाला घेऊन येते, नंतर दळण आणावं लागते, नंतर सिलेंडर आणि शेगडी आणायची आहे शॉपवरची. तर चला तुम्ही सुद्धा आजचा व्हिडिओ कंटिन्यू करा आणि हां व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर चलो आज तर भम्माल ब्लॉग होणार आहे आपला. ओके तर चला 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 गुड मॉर्निंग कर. गुड मॉर्निंग बापा किसी पण देतं का सगळ्यांना? तर चला आम्ही जात आहोत भाजीपाला वगैरे आणायला. श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे माय लाईफ लाईफस्टाईल मोहिनी हजारे. तर इथं ना अळतीमध्ये मी भाजीपाला आणायला गेली होती कारण गौरईच्या आगमन सोहळाची तयारी पूर्णपणे झालेली आहे. तर आईने आणि माझ्या नवऱ्याला नो एंट्रीचं बोर्ड दाखवलेलं आहे. आज हा भाजीपाला आईने घेतलेला आहे डोक्यावर कारण भरपूर भाजीपाला झालेला आहे सोबत असल्यामुळे. भाजीवाली बाईने भाजी घेतलेली आहे. चला त्याचं कारण असं की अशा काही गोष्टी आहेत ना की ज्या मी तुमच्यासोबत शेअर करू शकत नाही, परंतु जर आपण सासूच्या घरात राहतो तर सासूचा मानपान ठेवणे आवश्यक आहे. आणि जर ड्रिंक केल्यानंतर तुम्ही स्वतःवर कंट्रोल ठेवू शकत नसाल तर तुम्ही ड्रिंक करू नये. मी त्यांना खूप समजावलं होतं की तुम्ही आईसोबत भांडण करू नका किंवा आईला काही उलटून उत्तर देऊ नका, परंतु त्यांची एक चुकी झालेली आहे. त्यांनी पैसे काढून नेले, सर्व काही नेलं, तर कोणत्याही आईचा जीव तळमळतो की माझी मुलगी एवढी मेहनत करते आणि हा व्यक्ती असा करतो. तर त्याच्यामुळे आई एक दोन शब्द बोलण्यामुळे तर ते सुद्धा आईला उलटून बोलले होते आणि असं काही झालेलं आहे. त्याच्यामुळे आई त्या विषयावर माझी आईच तुम्हाला उत्तर देणार आहे. तर आता इथं सर्वच जे सामान आहे ते मी आणलेलं आहे. तर चक्कीत दळण ठेवलेलं आहे मी आणि कसं आहे कामामुळे आई पण स्वतःकडे लक्ष देत नाही म्हणून आता रोज आईसाठी इथूनच नारळ पाणी ज्यूस वगैरे घेऊन जात असते. तर नारळ पाणी आणि स्वराजसाठी माझ्यासाठी ज्यूस घेतलेला आहे आणि घरी जाऊन घेणार आहे कारण मग नाश्त्याला त्याला आम्ही वेळ देत नाही, कामातच बसतो. ठीक आहे तर चला. तर स्वराज आजारी असल्यामुळे स्वराजला मी आणलं होतं मोसंबी ज्यूस आणि त्यासोबतच आईसाठी माझ्यासाठी सुद्धा आणलेलं होतं. कारण कसं आहे ना आमची आई नाश्ता पण करत नाही, मी पण नाश्ता करत नाही, त्याच्यामुळे आपली काळजी आपल्यालाच घ्यावी लागणार आहे. त्याच्यानंतर पुन्हा आम्ही मार्केटमध्ये गेलेलो आहोत कारण आम्हाला अजून शॉपिंग करायची होती. शॉपिंग करून करून मी थकलेली आहे परंतु शॉपिंग काही संपण्याचं नाव घेत नाही आहे कारण आमच्या आईला आठवण राहत नाही. आमची आई आम्हाला मार्केटमध्ये 10 ते 12 चक्रा मारायला लावते. तर असो तर आता तुम्ही सर्वजण मला विचारणार आहे की या कार्यक्रमामध्ये तुमचे मिस्टर कुठं आहे किंवा भाऊजी कुठं आहेत. तर असा काही वाद झालेला आहे ज्याच्यामुळं मी माझ्या आईच्या इथं राहते, त्याच्यामुळे कोण कसं कुठं राहायचा हा सर्वस्वी अधिकार माझ्या आईचा आहे, त्याच्यामुळे मी त्या विषयावर बोलू शकत नाही. तर त्यांचा कॉल आलेला होता की मी येतो असं तसं, परंतु जो निरोप आहे तो मी त्यांना दिलेला आहे की बाबा तुम्हाला नो एंट्री आहे, तुम्ही जे काही कारनामे केलेले आहे किंवा जे काही तुम्ही प्रताप घडून ठेवलेले आहे त्याच्यामुळे तुम्हाला एंट्री नाही आहे. कारण की तो माणूस कसा करतो की नेमकं काही काम असलं तेव्हा गायब होऊन जातो, बचत करत नाही, उडवणे. एक तर ते बँकेचे पैसे नेले नसते तर जास्त वाद झाला नसता, परंतु एक चुकी माणूस लपून ठेवतो, दोन चुक्या माणूस लपून ठेवतो. वारंवार जर माणूस चुका करत असेल तर किती चुकी त्यांची लपून ठेवावी हे सांगा. तर असो त्याच्यानंतर आम्ही स्वयंपाक वगैरे केलं, जेवण वगैरे केलं. जेवण केल्यानंतर तुम्हाला सांगते आमच्याकडे पाहुणे आलेले आहे जे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दिसणार आहे महालक्ष्मीसाठी. अजून जे म्हणजे मनीषाचं पण तुम्ही विचारत आहे तर तिला पण कॉल केलेला आहे, ती कधी येणार आहे हे तर मला माहिती नाही आहे. तर गणेशजी म्हणजे एवढं होऊ नये की बाबा मी त्यांना हेच बोलले की मी किराणा आणला, मी अळी 30 जण भाजीपाला आणला, गॅस सिलेंडर, सर्व तयारी मी एकटीने केलेली आहे. मग आयत्या पीठावर रेगोट्या ओढण्यासाठी त्या माणसाला बोलवू का किंवा घरात येऊ का असं योग्य आहे का? आणि माझ्या आईला बोलण्याचं काही कारण नव्हतं कारण आपण त्यांच्या घरात राहतो, त्याच्यामुळे मान पान इज्जत देणे हे
बनतेच आहे। जर मी त्यांच्या आईला उलटून बोलली किंवा असे अपशब्द बोलली तर ते खपून घेत असते का? नाही खपून घेत असते। त्याच्यामुळे मी त्यांना वारंवार सांगत असते आणि आधीपासून माझ्या आईचा रूल आहे की आमच्या नवऱ्याच्या बायकोच्या मदात माझी आई भांडणात किंवा काही झालं तरी शक्यतोवर ती बोलतच नाही, परंतु आपल्या मुलीला जर मारझोड केली आपल्यासमोर तर तेव्हा तो कोणती पण आई बोलते। हे आमच्या मावशी आहे, तर ह्या करत आहे आता शंकरपाडे, बघू शकता। कारण मला लय ताण होतं बाबा, म्हणून आता यावर्षी मी काहीच नाही घरी करत नाही आहे। बघा किती छान केलं। आता त्या सर्व मला फराळाचं त्या हां बघा स्वराजचा धिंगाणा बघा। आणि आता घरात आहे महालक्ष्मीची तयारी चालू। ह्या मॅडम आलेल्या आहेत, पण यांचं ब्लॉग तुम्हाला नंतर पाहायला मिळणार आहे। स्वराज बघा कसा झोपलेला आहे। मी पहिले झाडू उरकून घेते आता आणि थोडस आपण बोलूया आईसोबत। आईचं माझं लय डोकं गरम झालं होतं माहित आहे का? मम्मी बघा, माझ्या मम्मीने लाडू केलेले आहेत। आई असे लाडू करत असतात का? याच्या शेंगदाणे तर तसेच ठेवले द्या, बर आई। जर काम आपण सगळं करू शकतो तर आपल्याला माणसाची गरज आहे का? माणसाची काम आपण करून द्यायला मग आईत्या पिठ्यावर जर कोणी असं म्हणेन मी येतो तर काय करा? पाहिजेच नाही आईत्या पिठ्यावर रेगा ओढणारी। हा म्हणजे तयारी आपण करा, पैसा आपण लावा, सगळे आपण करा। आईत्या माणसाची गरज नाही, बस आम्ही समर्थ आहो, बस आम्हाला कोणाची गरज नाही आहे। भाजीपाला आणला हे बघा, आम्ही सकाळी अडतीत गेलो, भाजीपाला पण आणला। हे बघा, हे सर्व सर्व आणलेलं आहे, भांडे घासणं झालेले आहेत। हे बघा, जरी आमच्या घरात गळाट असेल पण आज आम्ही सर्व सर्व आवरूनच झोपणार आहे आणि उद्या आमच्या इथे गौरी आहे ना रे। मग एवढीशे लेकर काम करू लागतात पण मोठे माणसं करू नाही लागत, काय सांगा आता तुम्हाला आहे ना। कहाणी घर घर की, कहाणी घर घर की। मग आता बोलणं दोन शब्द काय बोलू, काय काय केलं आपण आज सांग ना। शेंगदाण्याचे लाडू, तिळाचे लाडू, ओलवल्या गव्हाची पिठी भाजून। फ्रेंड्स हे बघा, आज सकाळपासून आम्ही उठलेलो आहो, बरोबर आहे? उठलेलो आहो, सर्व काही केलं, सर्व काही केलेलं आहे। म्हणजे काय म्हणतात त्याला, तिथून सामान आणलं, किराणा आम्हीच आणला, आत्ता गाडीवर मी सिलेंडर शेगडी मी सर्व मी आणलं। आणि आता माझा नवरा मला फोन करते, मी येऊ का? काही गरजच नाही। जर एवढे कामं आम्ही सर्व करतो तर उद्याचा दिवस पण आम्ही हँडल करू शकतो। आयत्या पिठ्यावर रेगोट्या ओढण्यासाठी कोणीही इथं येऊ नये ही माझी नम्र विनंती आहे, कारण आमचा प्रोग्राम हां माझ्या आईचं स्पष्ट मला सांगणं आहे की तो व्यक्ती घरात पाहिजे नाही। आणि ते मी तुम्हाला सविस्तर सांगेन काय कारण आहे काय नाही, कारण माझी आई म्हणते जाऊ दे, झाकली मूठ 1.25 लाखाची आहे ना, है ना मम्मा? झाकली मूठ किती लाखाची? 1.25 लाखाची। हां त्याच्यामुळं मी तुम्हाला कारण सांगू शकत नाही, परंतु कसं आहे काही गोष्टी न सांगितलेल्याच बरे आहेत। आणि त्यामुळे त्या व्यक्तीला एंट्री नाही, आता आईने पण सांगितलेलं आहे की गेटच्या आतमध्ये एंट्री नाही। आणि जर त्या व्यक्तीनं गेटच्या आतमध्ये एंट्री केली तर आम्हाला हे घर सोडावं लागणार आहे, म्हणजे मला आणि स्वराजला। तर असं आहे, त्याच्यामुळं ते व्यक्ती तुम्हाला व्हिडिओमध्ये आणि आमच्या कार्यक्रमात दिसणार नाही। आणि मला पण तुम्ही 10 वेळा तो प्रश्न विचारू नये, ओके मम्मा? चल टाटा बाय बाय करून दे, महालक्ष्मीचं आमंत्रण देऊन दे सगळे। या मग महालक्ष्मीचं उद्या आगमन आहे 16 ला आणि 17 ला जेवणाचा कार्यक्रम आहे। टीव्हीतून भरपूर हे घ्या तुम्ही दर्शन। आणि आमच्या महालक्ष्मी मातेला आम्ही सांगू, आमच्या सबस्क्रायबर जे आहेत, आमचे व्हिडिओ जे बघतात, आनंदात ठेव, सुखी ठेव, समाधानी ठेव आणि समाधान मध्ये ठेव, ओके? तर चला उद्यापासून तुम्हाला ब्लॉग हे फराळाचं वगैरे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे। हा ब्लॉग इथं स्टॉप होत आहे। बाय बाय सर्वांना, श्री स्वामी समर्थ।